म्हणजे 80-90 पिक्चरात पोलिसांच्या तोंडी एक डायलॉग हमकास असायचा, कानून के हात लंबे होते. याचा अर्थ गुन्हेगारानं कितीही हुशारी दाखवली तरी तो पोलिसांच्या हातून कधीच वाचू शकत नाही असा होता. काय अंशी ते खरं जरी असलं तरी काही केसेसमध्ये कायद्याचे हात खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात सपशेल अयशस्वी ठरलेत. आरुषी तलवार, शीना बोरा ही हत्याकांड त्याच पटडीतली. इतका काळ उलटला तरी त्या खून प्रकरणातले खरे आरोपी अद्याप जगासमोर येऊ शकलेले नाहीत. साधारण 17 वर्षांपूर्वी डोंबिवलीत सुद्धा असंच एक रहस्यमयी हत्याकांड घडलं होतं, स्नेहल गवारे हत्याकांड. आजही स्नेहलचा खुनी मोकाटच आहे. इतकंच काय तर तो दिसतो कसा आणि त्यानं स्नेहलला का मारलं याचाही अद्याप तपास लागू शकलेला नाहीये. स्नेहलची आई स्नेहल घरी येण्याची वाट बघत होती. तिला माहितीच नव्हतं की स्नेहलच्या बेडबॉक्समध्ये स्नेहलला दोन्ही हातपाय बांधून तोंडात कपड्यांचा बोळा कोंबून गुदमरून मारण्यासाठी सोडून दिलाय. 12 तास तिचा मृतदेह बेडबॉक्समध्ये होता. पण स्नेहलचा इतका निष्ठुरपणे खून का करण्यात आला होता? नंतर पोलीस चौकशीत तिच्या आई वडिलांकडेच शंकेची सुई का वळाली होती? काय होतं रहस्य स्नेहल गवारे हत्याकांडाचं? सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे डोंबिवलीतल्या निनाद हाऊसिंग सोसायटीत स्नेहल आणि तिचे आई वडील असं त्रिकोणी कुटुंब राहत होतं. स्नेहल अंधेरीच्या सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होती. तिची आई एक स्कूल टीचर होती तर वडील हिंदूराव हे बँकेत नोकरी करायचे आणि स्नेहलची मोठी बहीण लंडनला शिकत होती. एकदम हॅपी फॅमिली, सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. पण जून महिन्यात स्नेहलच्या पायाला इजा होऊन प्लास्टर झालं आणि तेव्हापासूनच स्नेहल घरातच राहू लागली होती. म्हणजे पुढं तिला बरं वाटू लागण्यानंतरही ती घरीच थांबायची. दरम्यान 19 जुलै 2007 रोजी स्नेहलच्या आईला म्हणजेच कल्पना गवारे यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. स्नेहल घरात एकटीच असल्यामुळं बाहेर जाताना स्नेहलची आई दरवाजाला बाहेरून कुलूप लावून घ्यायची. त्या दिवशीही कल्पना यांनी कुलूप लावून घेतलं आणि त्या कामासाठी बाहेर निघून गेल्या. स्नेहल घरी एकटीच होती. काही काळानंतर म्हणजेच साधारण दुपारच्या वेळेला कल्पना गवारे कामावरून घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की दाराला कुलूप नव्हतं, फक्त कडी तेवढी लावलेली होती. त्यानंतर त्या लगबगीनं कडी उघडून घरात गेल्या. सर्वात आधी त्यांनी स्नेहलची खोली पाहिली, पुढं सगळं घर शोधलं, पण स्नेहलचा घरात कुठेच पत्ता नव्हता. पुढं त्या बाहेर हॉलमध्ये आल्या तेव्हा त्यांना तिथं डायनिंग टेबलवर एक पाण्याचा रिकामा ग्लास ठेवलेला दिसला आणि त्या शेजारी एक दोरखंडसुद्धा होता. स्नेहल घरातून बाहेर गेली म्हणावं तर घराबाहेर स्नेहलची चप्पल आहे त्या जागीच होती. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा स्नेहलची घरातच शोधाशोध केली, पण स्नेहल कुठेच नव्हती. तेव्हा मात्र कल्पनांना काहीतरी अघटित घडल्याची शंका यायला लागली. पण त्या भीतीतही त्यांनी स्नेहलला फोन लावला, पण स्नेहलचा फोन स्विच ऑफ येत होता. हे सगळं 3:15 घडलं. पण 3:30 स्नेहलच्या मोबाईलवरून कल्पना यांना अचानक एक ब्लँक मेसेज आला. तो मेसेज पाहून स्नेहल कुठे बाहेर गेली असेल, येईल थोड्या वेळात असा विचार करून त्या तिची वाट पाहू लागल्या. पण दुपारची संध्याकाळ होत आली तरी स्नेहल घरी आली नव्हती. थोड्या वेळानं स्नेहलचे वडील घरी आले तेव्हा कल्पना यांनी घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली. पण त्यानंतरही हिंदूराव गवार यांनी आपल्या पत्नीला सबुरीने घे म्हणून सांगितलं. पण रात्री खूप उशीर झाला तरी स्नेहलचा कुठे पत्ता नाही म्हटल्यावर त्या दोघांचाही धीर सुटू लागला. दरम्यान स्नेहलच्या वडिलांना वाट पाहण्यात काही अर्थ नाही हे जाणवल्यानंतर त्यांनी स्नेहलचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेजारी पाजारी नातेवाईक सगळेच धुंडाळून झाले. जेवढ्यांना विचारता येईल तेवढ्यांना विचारून झालं, पण कुणीच स्नेहलबद्दल काहीच सांगू शकलं नाही. शेजाऱ्यांनी तर ती आम्हाला बिल्डिंगच्या बाहेर जातानाही दिसली नाही म्हणून हात वर केले. मग शेवटी सगळीकडे तपास केल्यानंतर रात्री 10:30 गवारे दाम्पत्यानं डोंबिवलीच्या पोलीस स्टेशनमध्ये स्नेहल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि त्या टेन्शनमध्येच ते घरी आले. तोपर्यंत कल्पना आणि हिंदूराव यांच्या सहकाऱ्यांना स्नेहल बाबतीत का आलं होतं ते धीर द्यायला गवारे यांच्या घरी आले. हिंदूराव आपल्या ऑफिसच्या काही सहकाऱ्यांसोबत बाहेर हॉलमध्ये बसले होते तर आतल्या बेडरूममध्ये कल्पना यांच्यासोबत शाळेतल्या मॅडमसोबत बसल्या होत्या. रात्र उलटून पहाट झाली तरी स्नेहलचा काहीच पत्ता नव्हता. अख्खी रात्र फोन करून स्नेहलचा शोध घेण्यात आला. पहाटेचे 5:30 आले होते तेवढ्यात स्नेहलच्या बेडरूममध्ये आलेल्या कल्पना यांना तिथं काहीतरी खटकलं.
म्हणजे नेहमी बेडबॉक्समध्ये असणारा थर्मास त्या दिवशी बेडच्या बाहेर होता. तो थर्मास परत बेडबॉक्समध्ये ठेवायला म्हणून त्यांनी बेडबॉक्स उघडला तर त्यांना आत ठेवलेले सगळे कपडे अस्ताव्यस्त दिसले. ते नीट करायला म्हणून त्यांनी कपडे बाहेर ओढले तेव्हा त्यांना समोर एक भयानक दृश्य दिसलं. ते दृश्य पाहून त्यांनी एक भली मोठी किंकाई ठोकली, कारण त्यांच्यासमोर स्नेहल होती. तिचे दोन्ही हात पाठी बांधलेले होते, तोंडात बोळा कोंबलेला होता आणि बेड बॉक्समध्ये स्नेहल मृतावस्थेत पडलेली होती. स्नेहलचे सताड उघडे पडलेले डोळे पाहून खरी परिस्थिती उपस्थितांच्या लक्षात आली होती. पण तरीही स्नेहलला एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी पाहताक्षणी तिला मृत घोषित केलं. पोस्टमॉर्टममध्ये स्नेहलचा गळा आवळून खून झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाची कमांड हाती घेतली. स्नेहलच्या हत्येच्या तपासाला दिशा मिळावी म्हणून सगळ्या घराची तपासणी केली. सुरुवातीला चोरीच्या प्रयत्नातून स्नेहलचा खून झाला की काय अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, पण पोलिसांना घरातून कुठलीच मौल्यवान गोष्ट गायब झाली नसल्याचं निदर्शनास आलं. फक्त स्नेहलचा मोबाईल आणि तिच्या गळ्यातली सोन्याची चेन या वस्तू सोडल्या तर सगळ्या गोष्टी मौल्यवान वस्तू घरात जागच्या जागी तशाच होत्या. मग त्या खुनामागचं नेमकं कारण काय होतं याचा विचार करून पोलिसांची डोकेदुखी वाढली. बराच खल झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीची सुई वळली ती स्नेहलच्या आईवडिलांकडे. गवारे कुटुंबाच्या कोणत्या पूर्व वैमनस्याबद्दल काही माहिती मिळते का याचा पोलीस तपास करत होते, पण गवारे कुटुंबियाचं कुणाशीही कसलं वैर नव्हतं. स्नेहलचंही कधी कुणाशी वैर झालं नव्हतं. पण त्या चौकशी दरम्यान कल्पनांनी हिरेन राठोरचं नाव घेतलं. हिरेन राठोर हा स्नेहलचा प्रियकर होता ही नवीन माहिती पोलिसांना मिळाली. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळं आधी त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर पुढं प्रेमात झालं. पण त्यांच्या नात्याबद्दल कल्पना गवारे जाणून होत्या. त्याशिवाय हिरेन अनेकदा स्नेहलच्या घरीसुद्धा आलेला होता असं कल्पनांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार स्नेहलच्या मृत्यूच्या एक आठवडा आधी हिरेन आणि स्नेहलमध्ये किरकोळ वाद झाले होते. पोलिसांना ती माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हिरेनला ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. पण हिरेननं सांगितलं की स्नेहलसोबत ती दुर्घटना होण्याच्या आधी आठवड्याभरापासून तो आणि स्नेहल एकमेकांशी बोलले नव्हते. पण तरीही पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पण पुढं पोलिसांना कळालं की जेव्हा घटना घडली तेव्हा हिरेन त्याच्या मॅनेजमेंट कंपनीत सहकाऱ्यांसोबत होता, त्यामुळं हिरेनवर डायरेक्ट खुनाचा आरोप येईल असा कुठलाही पुरावा नव्हता. म्हणून हिरेनला सोडण्यात आलं. पण त्या दरम्यान स्नेहलचा बेपत्ता असलेला मोबाईल पोलिसांना मनसुख पाटील नावाच्या एका स्टेशनरी दुकानदाराकडे मिळाला. त्याबद्दल रिमांडमध्ये घेऊन त्याची चौकशी केली असता मनसुखनं सांगितलं की त्याला तो मोबाईल एका व्यक्तीनं 3,500 रुपयाला विकला होता. पोलिसांना आधी तो इसम हिरेन असल्याचंच वाटत होतं, पण मनसुखने त्याला नकार दिला कारण मनसुखच्या मते मोबाईल विकणारा माणूस आणि हिरेन यांच्या उंचीत बरीच तफावत होती. मग नंतर पोलिसांनी एका स्केच आर्टिस्टला बोलावून मनसुखने वर्णन केलेलं स्केच तयार करून घेतलं. त्यानंतर बरीच शोधाशोधही केली, पण मंडळी आज तागायत तो इसम काही पोलिसांच्या हाती सापडला नाही. दरम्यान पोलिसांची चौकशी सुरू असताना शंकेचे दोर गवारे दाम्पत्याकडे वळाले. आता ते कसं तर ऐका. पोलिसांच्या म्हणण्यानुसार स्नेहलचे वडील हिंदूराव गवारे यांचा त्यांच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय होता. हिंदूरावांना असं वाटत होतं की कल्पना यांचे अनिल जवळेकर नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमीच खटके उडायचे. त्यात हिंदूराव कल्पनांना मारहाणसुद्धा करायचे. त्यामुळेच स्नेहलची मोठी बहीण शीतलने स्नेहलच्या मृत्यूच्या काही दिवस आधी हिंदूरावांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये मारपीट करण्याची केस दाखल केली होती, पण नातलगांच्या मध्यस्थीनंतर ती केस मिटवण्यात आली होती. आता स्नेहलचं खून प्रकरण दिल्लीत गाजलेल्या आरुषी तलवार मर्डर केस सारखं टर्न अँड ट्विस्ट घेत होतं. पुढं पोलिसांनी हिंदूरावांची सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग टेस्ट केली. त्यात त्यांना असं दिसून आलं की हिंदूराव हे आपल्या बायको आणि दोन्ही मुलींच्या वागण्याने त्रासलेले होते, पण तरीही स्नेहलचा खून त्यांनीच केला याचा काहीही ठोस पुरावा नव्हता. अनिल जावळेकर, कल्पना, हिंदूराव आणि हिरेन हे चौघे मुख्य आरोपी म्हणून पोलिसांच्या रडारवर होते. त्यांच्या सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग आणि पॉलिग्राफी टेस्ट केल्या गेल्या. कल्पना आणि अनिल सोडले तर हिरेन आणि हिंदूरावांची उत्तरं संशयास्पद होती, पण पुरावे नव्हते. दरम्यान प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हिरेननं पुढील शिक्षणाचं कारण देऊन भारताबाहेर पळ काढला. 2010 सालापर्यंत पोलिसांना कुठलाच प्रूफ मिळाला नाही, म्हणून पुढं ती केस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आली.
पुढे हिरेन आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी भारतात आला तेव्हा त्याला क्राईम ब्रांचकडून पुन्हा एकदा अटक करण्यात आली होती. क्राईम ब्रांचने त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे भरपूर प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. तिथंही पुराव्याभावी हिरेनची मुक्तता करण्यात आली. त्या हत्याकांडाला आता 17 वर्ष पूर्ण होतील पण आजपर्यंत स्नेहलचा खरा खुणी सापडला नाही आहे. आता याला तपास यंत्रणांचं अपयश म्हणायचं, निष्क्रियता म्हणायची की हदबलता हा चर्चेचा मुद्दा आहे. पण स्नेहलचा मृत्यू आज सुद्धा त्यांच्या समोरचं सर्वात मोठं गूढ आहे हेच खरं आहे. तुम्हाला स्नेहल गवाऱ्या हत्याकांडाची संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर नेमकं काय वाटतंय, कोण असेल स्नेहलचा खरा खुणी, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भर्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.